जामनेर तालुक्यातील तोरणमाळ ग्रामपंचायत रोगांना देत आहे आमंत्रण, असाच काही प्रकार घडत आहेत। कारण पाण्याची मुख्य लाईन तब्बल 1 ते 1.5 महिन्यांपासून फुटली आहे, तरी सुद्धा ग्रामपंचायतीला तिकडे पाहण्यास वेळ नाही। एकीकडे गावकड्यांना पिण्यासाठी मर्मत धावपळ करावी लागते, दूरवर पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे, मात्र इथे असलेली पाण्याची पाईपलाईन फुटलेली असताना सुद्धा ग्रामपंचायतीला ती दुरुस्त करण्यासाठी वेळ नाही। विशेष म्हणजे ही ग्रामपंचायतीची पाईपलाईन जिथे फुटलेली आहे त्या ठिकाणी लंपी रोगाने मेलेले अनेक जनावर त्या ठिकाणी पुरलेले आहेत, आणि तिथेच नेमकी ही पाईपलाईन फुटली असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे ग्रामपंचायत नेमके करते काय असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी संजय जटाळे, जामनेर।